कोल्हापूरसह राज्यातील चौदा जिल्हे अनलॉक झालेत या पार्श्वभूमीवर ज्योतिबा मंदिरातील दर्शनासाठीची ई पासची सक्ती रद्द करावी तसंच मंदिराचे चारही दरवाजे खुले करावेत अशी मागणी ज्योतिबाचे श्रीपूजक आणि ग्रामस्थांनी केली आहे जिल्हा प्रशासनानं या मागणीची दखल घेतली नाही तर शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन करू असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे दरम्यान आज ज्योतिबा डोंगर इथं झालेल्या बैठकीत शुक्रवारी जोतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारनं कोरोना प्रतिबंधक नियम लागू केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांना ई पासची सक्ती केली ई पास काढणं हे अनेक भाविकांसाठी गैरसोयीचं ठरत असल्यामुळं तसंच ई पाससाठी मंदिराबाहेर मोठी गर्दी आणि मंदिरात मात्र भाविक नाहीत अशी स्थिती निर्माण होत असल्यामुळं ई पास सक्ती रद्द करावी अशी मागणी ज्योतिबा मंदिरातील श्रीपूजक तसंच ज्योतिबा ग्रामस्थ आणि भाविकांकडून होत होती परंतु प्रशासनानं या मागणीची दखल घेतली नव्हती आता चार मार्चपासून कोल्हापूर जिल्हा अनलॉक झाल्यानंतर ई पासची सक्ती रद्द होईल अशी अपेक्षा होती परंतु प्रशासनाकडून ई पास सक्ती कायम ठेवण्यात आली आहे अनेक अशिक्षित भाविकांना ई पास काढण्याची पद्धत माहीत नसते ते थेट मंदिराजवळ येतात त्यांची गैरसोय होते त्यामुळं ई पास सक्ती रद्द करावी त्याचबरोबर जोतिबा मंदिराचे चारही दरवाजे प्रशासनानं भाविकांच्या सोयीसाठी खुले करावेत अशी मागणी ज्योतिबा वासियांकडून होतीये सोमवारी जोतिबा मंदिरातील श्रीपूजक आणि ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला या मागणीचं निवेदन सादर केले कोडोली पोलीस तसंच देवस्थान व्यवस्थापन समितीला सुद्धा या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं या मागणीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन करू असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय दरम्यान आज श्रीपूजक आणि ग्रामस्थांच्या बैठकीत शुक्रवारी ज्योतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे